तुमच्या हातरूनच येते. तर आता भारतातील सर्वात विषारी साप आगापेक्षा 4 पटीने विषारी आहे. नमस्कार मित्रांनो, तर यूट्यूबवर दोघा ठिकाणचे कमेंट होत्या की मन्यार सापाची माहिती पाहिजे, मन्यार सापाची माहिती पाहिजे. तर आपल्याला एक मन्यार साप भेटलेली आहे. मी फंक्शनला गोंडगर या ठिकाणी गेलो होतं 4 किलोमीटर लांब. त्या ठिकाणी रात्री बाजूलाच घराच्या बाजूला मन्यार साप भेटला, तर व्हिडिओ करायला भेटली नाही रेस्क्यूची, तर तिथंच पॅक केला. आणि मी आता रिलीजची व्हिडिओसाठी त्या मन्यार सापाची माहिती देणार आहे आणि काय इन्फेक्शन होतात त्या मन्यारमुळे ते पण सांगणार आहे. तर आपण आधी त्याला बाहेर काढूया. तर मित्रांनो, पाहू शकता मन्यार ह्याला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. तर काही ठिकाणी कनेरी चूल, दांडा काढायची, आणि आपल्या कोकणी ठिकाणी खास करून चंद्रकांडल, सूर्यकांडल आणि कांडल असं म्हटलं जातं. आणि खूप हायली विनेमस स्नेक म्हणून ह्याला ओळखलं जातं. भारतातील सर्वात विषारी साप म्हणून ह्याला ओळखलं जातं. नागापेक्षा 3 ते 4 पटीने विषारी म्हणून ह्याला ओळखलं जातं. तर सुरुवातीला आपण थोडीशी ओळख देणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो, पाहू शकता तिच्या शरीरावरती आडवे पट्टे आहेत, ते पण दुहेरीमध्ये. आणि कावड्या सापाचे पण पट्टे असतात, पण ते एकेरीमध्ये असतात. तर हिला दुहेरी पट्टी आहेत आणि काळी आणि चॉकलेट कलरमध्ये नॉर्मली असते. थोडीशी ती अलर्ट झालेली आहे. तर पाहू शकता तुम्ही मन्यार, तर तिची ओळख तुम्ही पाहू शकता. उभा तिचा फेस असतो, म्हणजे चेहरा हा उबलचर असतो, आणि कवड्या सापाचा हा ट्रँग्युलरमध्ये असतो. तर तुम्ही फेस पाहू शकता. आणि मानेजवळ तिच्या आत्ता लहान असल्यामुळे तिच्यात नॉर्मली पॉईंट आहे, पण जशी जशी मोठी होत जाते ना तसा तसा तो पॉईंट पण कमी होता आणि मानेवरचे पट्टे हे पूर्ण गायब होतात. तर मित्रांनो, ही मन्यार कांडल आणि सूर्यकांडल लोक म्हणतात, पण ॲक्च्युली सूर्यकांडल लोकांमध्ये असा गैरसमज आहे की ही सूर्योदय उगवायच्या आधी माणूस ऑफ होतो. तर असं काही नाही मित्रांनो, तर ही त्याहून अधिक खतरनाक आहे आणि ज्या त्याहून अधिक विषारी आहे. तर ही भारीत भारी तुम्हाला बाईट झाल्यामुळे 2 ते 3 तासच देते. तर 2 तास ही पहिले काहीच इफेक्ट होत नाही आणि 2 तासानंतर आपल्या शरीरामध्ये पोट दुखतो, बॉडी पेन होते पूर्ण, म्हणजे जॉईंट बॉडीमधले जॉईंट असतात ना ते पूर्ण पेन होतात आणि शरीर पूर्ण असा जड होतं आणि चेहऱ्याची मित्रांनो ती एका जागी राहत नव्हती म्हणून आपण तिला बरणीत ठेवलेलं आहे आणि माहिती देणार आहोत. तर आपला इफेक्ट हा आपला टॉपिक होता मगाशी की बॉडीमध्ये खूप सारे इफेक्ट होतात 2 तासानंतर, त्याआधी काहीच इफेक्ट होत नाही. तर कधीकधी बाईट झाल्यामुळे कधीकधी बाईट पण दिसत नाही, कधीकधी सूज येत नाही, कधीकधी रक्त येत नाही त्या बाईटच्या ठिकाणी, म्हणजे चावलेले असतो त्या ठिकाणी. तर ही खूप विषारी आहे. तर सूर्य उगवायच्या आधी लोक म्हणतात, तर असं काही नाही, ती त्यापेक्षा विषारी आहे. आणि बाईट, तर काल रात्री मला 8 वाजता एक कॉल आला होता. कालची जे घटना सांगतोय मित्रांनो मी, रात्री 8 वाजता मला कॉल आला होता की सरकारी दवाखान्यामध्ये एक पेशंट आहे. त्या ठिकाणी मी गेलो, तर त्याच्याकडनं मी ऐकलं की तो पहिला सुरुवातीला सरकारी दवाखान्यामध्ये न जाता तो जवळच्या दवाखान्यामध्ये, प्रायव्हेट दवाखान्यामध्ये गेला. तर अशावेळी त्या डॉक्टरने काय केलं मी नेमकं, की चावलं होतं त्या ठिकाणी त्याला वरच्या साईडला खूप टाईट अशी चिंदी बांधली होती आणि TT इंजेक्शन दिला होता. तर ॲक्च्युली खरं म्हणजे तुम्ही जवळच्या सरकारी दवाखान्यामध्ये पहिलं जा, त्यानंतर जर एकदम जर दवाखाना जर जवळ नसेल सरकारी दवाखाना, तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा, पण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जा, पण छोट्या दवाखान्यामध्ये जाऊ नका, कारण की तुमचा टाईम आधीच वेस्ट होतं आणि साप चावल्यामुळे तुमचा टाईम खूप महत्त्वाचा असतो. आणि काल त्याचा बाईट झाला होता, तर नशिबाने त्याचा अर्धा बाईट हा त्याच्या सँडलवरती झाला होता, म्हणून त्याचा अर्धा वेनम त्याच्या सँडलवरती गेला आणि दुसरा दाताचा टोक त्याच्या पायाला लागला,
तर तुम्हाला एक विनंती आहे की कुठेही जंगलामध्ये किंवा आउटसाईड जाताना तुम्ही शूज, सेफ्टी शूज तर तुम्ही यूज नाही करत, पण नॉर्मली कॅज्युअल वगैरे शूज असतील ते यूज करा. आणि थोडक्यात तुम्हाला आता ह्या मनारची पण पुन्हा एकदा माहिती देतो मित्रांनो, की ह्याच्यामध्ये नेरोडॉक्सिन नावाचा वेनम आढळतो. तर तुम्ही पाहू शकता या मनारला, तर ह्याच्यामध्ये पण नेरोडॉक्सिन नावाचा वेनम आढळतो, तो नागापेक्षा 4 पटीने विषारी आहे. आणि असं म्हटलं जातं की भारतामध्ये सर्वात विषारी ह्याच्यात नेरोडॉक्सिन नावाचा वेनम आढळतो. आणि कुठलंही साप चावले म्हणले तुम्ही कुठल्याही देवळात वगैरे किंवा तांत्रिक मांत्रिक तर तुम्ही जातच नाही, पण जाऊ तर नका. पण कुठल्याही आता लोकांमध्ये असं गैरसमज आहे की कांडल चावल्यामुळे लोक देवळामध्ये जातात आणि देवळात गेल्या तो विष उतरतो, तर असं नसतो मित्रांनो. कधी कधी तुमची फसवणूक होते की तुम्ही एखादा बिनविषारी साप तुम्हाला चावला तर तुम्ही देवळात जाता, तर देवळात गेल्यामुळे नेमकं काय होतं, माझं विष देवळात आल्यामुळे उतरला पूर्ण, तर अशी तुमची फसवणूक होते स्वतःहून. तर विषारी साप चावल्यामुळे तर तुम्ही जर असं देवळात वगैरे गेलात तर तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो. तर लक्षात ठेवा, कुठलाही साप चावल्यानंतर तुम्ही देवळात तर मुलात जाऊ नका, तर तुम्ही डायरेक्ट प्रायव्हेट हॉस्पिटल किंवा सरकारी दवाखान्यात, जर प्रायव्हेट हॉस्पिटल जवळ असेल तर, नाही तर तुम्ही सरकारी दवाखान्यातच जा, तिथे अँटीविनम भेटेल तुम्हाला. आणि आता पावसाळा सीझन आहे, मुलीन हे जास्त प्रमाणात बाहेर पडतात, तर ज्याचा कोणाचा जर बिछाना जर खाली असेल जमिनीवर तर त्यांनी खरंच एकतर बेडवर जा, नाहीतर घरात जर बेड नसेल तर त्यांनी मच्छरदाणी वगैरे कंपल्सरी लावा, किंवा कॉईल, मच्छर कॉईल आपली असते ना ती लावा, कारण त्या वासाने ती येत नाही. आणि हिला जास्त गरमी पाहिजे असल्यामुळे ती एकतर जवळच्या किचनमध्ये जाते किंवा तुमच्या हातरुणात येते, तर हातरुणात आल्यामुळे चुकून तुमचा पाय पडतो आणि पाय पडल्यामुळे ही तुम्हाला पाहिजे तेवढाच वेनम सोडतो, जेवढा तुम्हाला मारायचा आहे तेवढाच वेनम सोडते. तर ही कांडल, तर आपण हिला आधी रिलीज करणार आहोत, पाहू शकता पुन्हा एकदा कांडल. थोडक्यात अजून एकदा ओळख सांगतोय मित्रांनो, ही लहान असल्यामुळे हिच्या मानेवर नॉर्मली पट्टे आहेत, पण मोठी झाल्या म्हणजे जशी जशी मोठी होईल ना तसे तसे हिच्या मानेवरचे पट्टे नॉर्मली पॉईंट आहेत ते पण गायब होतील, आणि ते शरीरावरचे मानेच्या पाठचे ढेर दुहेरी अंगाचे दुहेरी पट्टे आहेत ना ते तसेच राहतात, शेपटीपर्यंत पूर्ण दुहेरी पट्टे असतात मित्रांनो. परत एकदा सांगतोय मन्यार कांडल, तर ह्या सापाला आपण रिलीज करतोय. तर माझा मित्र आज जयेश आलेला आहे, तर त्याच्या हस्ते आज या सापाला रिलीज करतोय आपण. तर मित्रांनो, कोकणी ठिकाणी ही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, कारण की ह्या सापाची माहिती खूप कमी लोकांना आहे आणि ह्या सापाची माहिती आपण खूप जास्त दिलेली आहे मित्रांनो. तरी जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओला कमेंट आणि शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.